नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामा गुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे कायतयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 पोलीस शोधतील तेव्हा शोधतील त्या बाईला आपण आधी तिला शोधून काढूया पण आता लक्षात येत आहे तो तुमच्या मनातला गोंधळ आहे मिस्टर शास्त्री तोच दूर करायचा नाही पण स्केच मिळाल्यावर पोलिसांना शोधून काढायला फारसा वेळ लागेल असं नाही वाटत मला त्याचीच तर भीती आहे तुम्ही माझ्या सोबत आहात ही खोटी पण सुखद जाणीव माझ्यासाठी जास्त आनंदाची आहे गलत मी करत नाही आहे शुभ्रा ती मागच्या जन्मातच झाली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाबा काल काय बराच उशीर झाला का हो हो कसं झालं ना कसंही झालं असलं काहीही झालं असलं तरी मजा केलीत ना हो सगळे डिटेल काय आम्हाला सांगायला पाहिजे अशातला भाग नाही काल ही मला म्हणाली बराच उशीर झाला जरा फोन करा मी म्हटलं करणार नाही अरे या वयात एकत्र फिरायचं नाही तर काय आमच्या वयात फिरायचं काय मग काल नाटक सिनेमा की हो नाटकाला गेलो होतो खरं सांगू का हे नाटक बिटक बघण्यामध्ये वेळ वाया नाही घालवायचा मस्तपैकी समुद्रावर फिरायला जायचं आम्ही जायचो पौर्णिमेच्या रात्री समुद्रावर फिरायला जायचं अशी भुरभुर वाळू असते समुद्राची संत गाज काय करायचं माहिती असे पायाचे तळवे ओले करायचं आणि अखंड फिरत राहायचं बाहेरच्या वाहनांचा कितीही त्रास होत असला तरी समुद्र मात्र शांत पहुडलेला असतो त्याला कळत की डिस्टर्ब नाही करायचं आणि आपल्यालाही कळत एकमेकांसाठी एकमेकांबरोबर जगणं होत काय माहित अरे अरे आय एम सो सॉरी तुला तुझी कामं असतील ना अगं मी या विषयावरती तासन तास बोलत राहील नाही तू तुझी काम करवाय जा मी आलेच आधी काल बराच उशीर झाला का रे हा थोडासा उशीर झाला कसा होता सिनेमा हळू 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 हा सिनेमा बरा होता नुसता बरा काय नीट सांग ना सिनेमा कसाही असला तरी अथपासून इथपर्यंत सांगतोस ना एरवी मग आज नुसता बरा आता बराच होता सिनेमा तर काय बराच सांगणार ना सेकंड हाफ चांगला होता नाव काय सिनेमाचं हे माहित नाही माहित नाही म्हणजे तसाच बघत होता अगं फर्स्ट हाफ चुकला आमचा म्हणून माहित नाही आणि हिनीच तिकीट काढली होती तू काय आता मला समीक्षण करायला लावणार आहेस का सिनेमाचं मला झोपायचं अजून थोडं मी झोपतो अरे पण चिडतोस का अरे काय मी निवडायचं आहे
तुम्हाला सांगत नाहीये. काय झालं काय कपाळावरती एवढं आठ्यांचं जाळं का? काल ही दोघं उशिरा आली ना रात्री तर नाटक उशिरा संपलं. नाटक? हो, शिवाजी मंदिरला गेले होते ना ते, प्रयोग उशिरा संपला. आधी मला म्हणाला की त्याने सिनेमा पाहिला. हा काय प्रकार आहे सगळा? अच्छा, क्या बात है, वा. अरे वा काय खोट बोलताय ते आणि तुम्ही क्या बात आहे अरे वा काय म्हणताय? अगं त्यांची चोरी पकडली गेली आहे. काय नाही, दोघांचं छान चाललंय. तुम्ही काय बोलताय मला काहीही कळत नाही. जळून घ्यायचंय? हो. अशीच काही वर्ष मागे जा. आपलं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा आपण सिनेमाला जायचो, घरी काय सांगायचो? पण हे दोघं वेगवेगळी कारणं सांगताय. अगं लॅक ऑफ कम्युनिकेशन. घरी काय सांगायचं या विषयावर दोघं बोलले नाही. मी सांगू तुला, खात्रीपूर्वक सांगतो, ना ते सिनेमाला गेले होते ना ते नाटकाला गेले होते. मग कुठे गेले होते? अगं समुद्र किनारी चांदण्या रात्री एकमेकांच्या हातात हात धुल फिरण्यामध्ये एक वेगळी मजा असते, विसरलीस? किंवा ते अशा ठिकाणी असतील की ती तिथे आहेत असं तुला कळलं तर तू रागवशील. अहो पण असं कुठ. कसलीही उलट तपासणी कबुली जबाब वगैरे काही घेऊ नकोस. त्याने फिरायचंय ना, फिरू दे, मजा करू दे. अरे त्यांचे दिवस आहेत. आणि आपले, तू भाजी निवडायचे आणि मी पेपर वाचायचे दिवस आहे. That's good. Good smile. बाबा मला विचारत होते आपण काल कुठे गेलो होतो. काय सांगितलंस? नाटकाला गेलो होतो असं म्हणाले. शिट. मला तेव्हा जे सुचलं ते मी सांगितलं. तुम्ही आधीपासून सांगून ठेवलं असतं तर ते सांगितलं असतं. आईला सिनेमाचं कोणी सांगितलं? मला वाटलं तू तिला सिनेमाचं सांगितलंस. गोंधळ झालाय, गोंधळ. मला खरं तर खोटं बोलायला आवडत नाही. आज पहिल्यांदा पर्यायच नव्हता. मलाही नाही आवडत खोटं बोलायला. कधीतरी सांगावं लागेल. आणि कधीतरी सांगून टाकलेलंच बरं. नको त्या वेळी नको त्या माणसासमोर बेसावतपणे गोष्ट ओठातून यायला नको. म्हणजे काय काय म्हणायचंय तुम्हाला? ओल्ड कपलनी यंग कपलला डिस्टर्ब केलं तर चालणार आहे बाबा? या ना, बसा ना. तुमचं काही बोलणं चाललं होतं का? तर मग आम्ही नंतर. मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही दोघांनी अगदी वेगवेगळं सांगितलं असेल तरी हरकत काही नाहीये. त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद नको. तुम्ही अगदी एकाने सांगितलं की मलबारी लिहून गेलो होतो आणि दुसऱ्याने सांगितलं नॅशनल पार्कला गेलो, तरी हरकत काही नाही, नो प्रॉब्लेम. आम्हाला कितीही फसवलं तरी चालेल रे. एकमेकांना फसवू नका. आणि आपण कधीतरी सगळे मिळून जाऊ त्या नाटकाला एकदा, त्या सिनेमालाही काय. चला आता चला. Thank you.
हाँ मी तुम्हालाच फोन लावत होतो. बोला मिळाली बाई. बाई काय बाईची माहिती सुद्धा मिळाली नाही सर. नाही म्हणजे घराला लॉक होतं आणि वर्षानुवर्षे तिथे राहणारे लोकसुद्धा हो काल आल्यासारखे वागतात. हे बघा जर तो पत्ता बरोबर असेल तर त्या बाईले कोणीच पाहिलं नाही असं कसं होईल. पण सगळ्या घरामध्ये शोधलं पण नाही सर. कोणी ना कोणीतरी नक्की असणार ज्यानं हिले पाहिलं असणार. त्या एका माणसाला शोधा जो ही माहिती देऊ शकल आणि मग अख्खी मुंबई पिंजून काढा. मला ही बाई पाहिजे बर का कुठल्याही परिस्थितीत. समजलं? येस सर. चावी सुद्धा हरवली माझ्याकडून. कार बाई ही मुलगी सुद्धा. बाहेर जायचं होतं तुम्हाला सांगून नाही का जायचं. छे दंगड तोड झाली माझी. शी बाबा काय रे बाबा खण हे. हा ए भैया ए भैया ये इकडे एक मुलगी एक लड़की है रहती होती वो किधर गई मालूम है. मी मराठी है. हो का. और नहीं हे बघा इकडे एक इथे तळमजल्यावरती एक मुलगी राहते ना इथे. हां इथे ती कुठे गेली काय माहिती आहे का. नाही. कोण मुलगी. सुलेखा. सुलेखा नाव आहे तिचं. माहित नाही. माहित नाही. वॉचमन आहात ना तुम्ही. हां तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही. तंबाखू मळत बसते तिकडे आपले तंबाखू. तुम्हाला लक्ष कोण आलं कोण गेलं लक्ष ठेवायचं असतं. आम्हाला आत येणार लक्ष ठेवायला सांगितलंय. बाहेर जाणार आम्ही लक्ष ठेवत नाही. हो का. पुण्याला काम करत होतात वाटतं ह्याच्या आधी. काय. काही नाही. सुलेखाला पाहिलं का ते सांगा आधी. मला इतकंच माहितीये आधी इथे एक मराठी मुलगी राहायची. आता इथे एक मुसलमान बाई राहते. मुसलमान बाई. बापरे म्हणजे सुलेखा मुसलमान झाली की काय. काही सांगता येत नाही भैया मुलीचं. बरं थँक्यू धन्यवाद येते मी. नशीब एवढं तरी सांग. बापरे हे असेल की काय. हं तो विचारू का हिला. नाही विचारलं आणि कोणतरी भलतीच निघाली तर पंचायत बाई. सगळ्या बुरख्यातल्या बाया सगळ्या सारख्याच दिसतात. हिंदी शिकायला हवं आधी. हिंदीचं काय कठीण आहे. गुड वन डॉक्टर. बस बस आता खूप असलो डॉक्टर बस. बोला मिस्टर शास्त्र. कधी कोणावर प्रेम केलंय डॉक्टर. येस खूप मनापासून केले. गुड व्हेरी गुड. माहीत होतं मला. कसं काय डोळ्यात दिसत तुमच्या प्रेम. गुलाबी गुलाबी प्रेम. हा तुम्ही केलंय की नाही प्रेम मिस्टर शास्त्री.
केलं ना पण माझं प्रेम माझं आहे की नाही तेच माहित नाही मला काय बोलताय मिस्टर शास्त्री जाऊ दे माझं आपण तुमचं बोलूया मी सांगू तुम्ही कोणावर प्रेम करता तुम्हाला माहिती आहे जादूगार आहे मी जादूगार मनातलं ओळखणारा जादूगार ओळखू ओळखू तुम्हाला आवडते ते खूप सुंदर आहे खूप सुंदर जगात तिच्यापेक्षा सुंदर दुसरं कोणीच नाही बरोबर करेक्ट माझा अंदाज कधी चुकूच शकत नाही डॉक्टर सामंत कधी चुकूच शकत नाही या जगात सगळ्यात सुंदर सगळ्यात छान अशी कोण आहे माहिती आहे माझी बायको लोभस साधे खूप सुंदर व्हाट अ कोइन्सिडन्स डॉक्टर व्हाट अ कोइन्सिडन्स तुम्हाला आवडते ती सुद्धा सुंदर आहे माझी बायको सुद्धा खूप सुंदर आहे तेच आवडतंय ना तुम्हाला खरं सांगा आवडते ना माझी गायची शपथ आहे आवडते ना ओळखलं ना बरोबर ओळखलं की नाही टाळी कसली तुम्ही मला शाबासकी दिली पाहिजे बरोबर ओळखलंय मी तुमचं प्रेम इतकी सुंदर बायको तुम्हाला आवडत नाही अरे मग कसले रसिक तुम्ही बुद्धू आहात बुद्धू श्रीरंगराव बोला असं नाही चालणार तुझं असं नाही चालणार आम्हाला ही कथा अथपासून इथपर्यंत कळली पाहिजे नाही महादेवराव काही कथांची इति नसतेच त्या रेंगाळत राहतात आपल्या आठवणींमध्ये
कधी वाऱ्याच्या झुळकीसारख्या थंड, तर कधी वाळवंटासारख्या दाहक. अगदी मनापासून प्रेम केलेलं दिसतंय श्रीरंगराव. महादेवा, प्रेम मनापासूनच करायचं असतं, मन हरवून करायचं असतं. जिंकलो जिंकलो. ओळखले नाही तुमच्या मनातला. तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का मिस्टर शास्त्री? काय बोलतोय म्हणजे? शोध लागलाय मला, नवीन शोध.